नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. गणरायाच्या स्थापनेसाठी नागरिकांमध्ये उत्साह, गणरायाचे थटमाटात आगमन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गणेश चतुर्थी निमित्ताने शहरासह जिल्ह्याभरात सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आनंदात होत आहे. देशभरात मंदीचे वातावरण असताना सुद्धा आज गणपतीमुळे मात्र बाजारपेठेत चैतन्य संचारले होते. गणेश मूर्ती आणि पूजेचे साहित्याचे विक्रीतून लाखोची उलाढाल झाली. काल वरुण राजा बरसला, आज मात्र सकाळपासून वातावरण ढगाळ असले तरी बाप्पाच्या प्रतिष्ठापने पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्याच्या साथीने गुलालाची उधळण करत सार्वजनिक मंडळे गणरायाची मिरवणूक स्थापना करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी व्यापारी, उद्योगपती, विविध मंडळ, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती झालेले. आणि ह्या वर्षी पाऊस पाणी पण खूप सुंदर झालेलं आहे. कालच जबरदस्त पाऊस झालाय. आपल्या देवाने आपल्याला कोरड्या दुष्काळातनं बाहेर काढलेलं आहे. तमाम धुळेकर जनता, तमाम आपण सर्वजण लहान मोठे सर्व थोर बांधव आज आपण सर्व आनंदाच्या क्षणात आहेत. आणि आपल्या गणपतीचं आगमन आपल्या धुळे शहरात झालं आहे, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात व परदेशात सुद्धा आगमन झालेलं आहे. आजच्या आपोआपच भगवान आपले गणपती आराध्यदैवत यांचं आगमन झाल्यानंतर जी उत्साह निर्माण होतो तो आज सर्व लोकांच्या चेहऱ्यांवर आपल्याला उत्साह निर्माण झालेला दिसतोय. त्यामुळे आपण सर्व धुळेकर बांधव गणपतीचं आगमनाचं आपण त्यांना स्वागत करू आणि सर्वांचे तब्येत उत्तम राहो, व्यवसाय चांगला हो, प्रत्येकाचं मन प्रसन्न हो, देशाची प्रगती हो आणि देशावरचे सर्व विघ्न हा गणपती टळणार. मग तो कोणताही प्रश्न असो, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही राजकारणात असो, देशवासीय देश हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या देशावरचे सर्व संकट परमेश्वर आपला आराध्यदैवत भगवान गणपती लवकर